शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आजची मीटिंग मध्ये आपल्याला मला माहिती देत असं आपण बोलता येत नाही, परंतु मी तुम्हाला एकच विनंती करतो की कलेक्टर साहेब आणि कमिशनर साहेब तुम्हाला सगळ्यांना आता आज बोलवणार आहेत. आपण आम्ही काय करतोय, काय करणार आहोत आणि काय काय काळजी घेतोय ते तुम्हाला सविस्तर मी दोघं तुम्हाला सांगतील. आचारसंहिता असल्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्यावरती बंधन घातल्यामुळं आजच्या मीटिंगचं जो काही आज मीटिंगची चर्चा किंवा जे काही निर्णय घेतले त्यात मला आपल्या सगळ्यांना सांगता येत नाहीत. मी आजच संध्याकाळी पत्र कलेक्टर साहेबांना आता सांगितलेलं की ताबडतोब आचारसंहिता आपलं जे आचारसंहिता आपली ती शिथिल करावं पत्र ताबडतोब तुम्ही आपण निवडणूक आयुक्त ह्यांना पाठवून द्या, आयोगाकडे पाठवून द्या की दुष्काळाची कामं, उन्हाळ्याचा दिवस आहे, कोरोनाचं संकट आहे, परत येणाऱ्या पावसाळ्यातल्या अगोदर काम आपलं खूप काम आपल्याला आणि इतर कामं करायची त्यामुळे ते आचारसंहिता शिथिल करा हे जे पत्र आहे आजचे आज पत्र आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवतो आहे आणि लवकरच आचारसंहिता शिथिल आपल्या भागात जसे 2-4 दिवसात होईल अशी अपेक्षा ठेवतो. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन चांगल्या प्रकारची सगळी माहिती देऊन तुम्हाला आज जो काही मीटिंगमध्ये विषय झाले किंवा जे काही निर्णय झाले याबद्दल तुम्हाला स्वतः कलेक्टर आणि कमिशनर हे दोघं तुम्हाला सविस्तर अशी माहिती दोघं देतील. परंतु मी तुम्हाला मला फक्त आज तुम्ही समजून घ्या आज मला थोडं आचारच्या दिवस मला काही उत्तर देतात मला मी मला वाटलं काल वाटलं होतं की तसं पत्र लिहिलं पण त्यावर त्यांनी ती आठ काय ती जुनीच ठेवली त्यामुळे मला बंधन आहे. धन्यवाद. ह्या बाबतीत कलेक्टर आणखी सांगतो आचारसंहिता बंधन आहे मला माझ्यामुळे अधिकाऱ्यांना अडचण नसून आहे त्यामुळे तुम्हाला कलेक्टर कमिशनर तुम्हाला योग्य ते उत्तर देतील. तुम्हाला आता ते ही मी गेल्यानंतर तुम्हाला ते दोघं आज बोलवणार आहेत. तुम्हाला जे काय विचारायचं जे निर्णय तुम्ही त्यांना विचारा. आचारसंहिता मला थोडी अडचण आहे. ओके.